बुद्धिमत्ता विषयाची कार्यशाळा आयोजित केलेली आहे. आपल्याला लाभलेले मार्गदर्शक कदम सर यांचं सुद्धा मी स्वागत करते. विद्यार्थ्यांनो, आपल्या भारतामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे. तुम्हाला माहिती आहे का अमृत महोत्सव कधी सुरू झाला? 12 मार्च 2021 पासून साबरमती आश्रम मधून याची सुरुवात आपले लाडके पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेब यांनी सुरुवात केलेली आहे साबरमती आश्रमातून. आणि हा महोत्सव 15 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरू राहणार आहे. महोत्सव कशासाठी आहे हा? की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलं आहे, ज्यांनी ज्या स्वातंत्र्यवीरांनी कार्य केलं आहे आणि बलिदान पण दिलं आहे, त्यांचं स्मरण म्हणून, त्यांचं कार्याची आठवण म्हणून, आणि त्यानंतर या 75 वर्षामध्ये आपल्या भारताने किती प्रगती केलेली आहे, कशी कशी प्रगती केली आहे, त्या प्रगतीला किती लोकांचा हातभार लागलेला आहे यासाठी. आणि विद्यार्थ्यांनो, तुम्ही पुढच्या पिढी आहात भारताची, तुमच्याकडनंही भारताच्या प्रगतीसाठी हातभार लागावा आणि तुम्हीही तसंच कार्य करावं यासाठी हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू केलेला आहे. बरं का मुलांनो, यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? चांगला अभ्यास करावा लागेल आणि भारतासाठी, आपल्या देशासाठी चांगलं कार्य करावं लागेल, कोणत्याही स्वरूपातून असेल ते. तर यासाठी एक NTS एक्झाम ही पण अशी आहे की NTS एक्झामला बसणारे मुलं छान तयार होतील. आपल्या या चॅनलतर्फे जर मार्गदर्शन घेतलं आणि व्यवस्थित अभ्यास केला तर NTS एक्झाम क्रॅक करायला त्यांना वेळ लागणार नाही. तर मी आज आपले मार्गदर्शक कदम सर यांच्याविषयी थोडक्यात सांगते. श्री मारुती बाबा कदम हे बुद्धिमत्ता विषयाचे तज्ज्ञ मार्गदर्शक राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षेसाठी नेहमीच आपल्या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शक करत असतात. ते NMMS NTS एक्झामसाठी विद्यार्थ्यांना नियमित मार्गदर्शन करत असतात. स्पर्धा परीक्षेच्या बुद्धिमत्ता विषयासाठी मॅट सक्सेस नावाचे यूट्यूब चॅनल त्यांचं आहे. त्यानंतर NMMS साठी पुस्तक लेखन सुद्धा त्यांनी केलेलं आहे, त्यांचं प्रकाशन झालेलं आहे पुस्तकांचं. सरांच्या मार्गदर्शनात बरेच विद्यार्थी NMMS शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेले आहे. सरांचं मी परत एकदा स्वागत करते आणि कदम सरांना त्यांचं मार्गदर्शन सुरू करावं अशी विनंती करते. धन्यवाद मॅडम. आज 14 ऑगस्ट 2022 भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण देशभर साजरा करत आहोत. या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. प्रथम मी स्क्रीन शेअर करतो. सर स्क्रीन दिसते का बघा? हा सर दिसत आहे. दिसत आहे ना? हा हा. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज NTS विषयाच्या मार्गदर्शनाला आपण सुरुवात करत आहोत आणि हे मार्गदर्शन RSSP या यूट्यूब चॅनेलवरून लाईव्ह प्रसारण याचं होत आहे. आजच्या या कार्यशाळेमध्ये सर्वात प्रथम राज्यस्तरीय शालेय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आयोजन समिती यामार्फत सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपण या सत्रामध्ये NTSC परीक्षा अभ्यासक्रम
या परीक्षेचं स्वरूप आणि अभ्यासाचे स्रोत याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर सुरुवातीला राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजेच एनटीएससी 2022-23 या परीक्षेचं स्वरूप कसं आहे ते आपण सुरुवातीला बघूया, त्याची माहिती आपण घेऊया. महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजे एनटीएससी इयत्ता 10वीसाठी परीक्षा घेण्यात येते. महाराष्ट्रातील प्रज्ञावंत विद्यार्थी शोध घेण्याच्या दृष्टीने ही परीक्षा अत्यंत महत्वपूर्ण आहे. ही परीक्षा राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली म्हणजेच NCERT नवी दिल्ली यांच्या मार्फत 1963 सालापासून ही परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा 10वीसाठी सर्व माध्यमाच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्याकरता राबवली जाते. प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळावे व त्यांना आर्थिक सहाय्य करता यावे हा उद्देश समोर ठेवून ही परीक्षा राबवली जाते. आता या NTS या परीक्षेची काही महत्वाची उद्दिष्ट आहेत, ती उद्दिष्ट कोणकोणती आहेत ते आपण पाहून घेऊया. तर विद्यार्थ्यांच्या प्रज्ञेची जोपासना करणे म्हणजे विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता जी आहे ती बौद्धिक क्षमता जोपासणे हे या परीक्षेचं मुख्य उद्दिष्ट आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना आर्थिक सहाय्य करणे हेही या परीक्षेसाठी महत्वाचं उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा विकास व्हावा व त्या विद्यार्थ्यांनी आपली विद्याशाखा व राष्ट्र यांची सेवा करावी हा मुख्य हेतू लक्षात घेऊन समोर ठेवून ही परीक्षा राबवली जाते. आणि महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या स्वरूपामध्ये शिक्षणासाठी आर्थिक स्वरूपामध्ये मदत मिळावी या उद्देशानं ही NTSC परीक्षा घेतली जाते. अशी चार प्रमुख उद्दिष्ट समोर ठेवून या परीक्षेचं नियोजन आयोजन केलं जातं. आता या परीक्षेमध्ये जे पात्र विद्यार्थी ठरतात त्या पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती कशा प्रकारे मिळते ही परीक्षा 2 स्टेज मध्ये घेतली जाते, पहिली स्टेज आणि दुसरी स्टेज. पुढे आपण त्याचा उल्लेख करणारच आहोत. या परीक्षेमध्ये पात्र झाल्यानंतर 11-12 साठी म्हणजे 2 वर्षासाठी प्रति महिना 1,250 रुपये ही शिष्यवृत्ती दिली जाते. म्हणजेच दर वर्षी 15,000 रुपयाप्रमाणे 2 वर्षासाठी 30,000 रुपये त्या विद्यार्थ्याला आर्थिक मदत म्हणून शिष्यवृत्तीच्या स्वरूपात दिले जातात. 12वी नंतर पदवीधर होईपर्यंत म्हणजेच BA BCOM BSc पूर्ण होईपर्यंत दरमहा 2,000 शिष्यवृत्ती त्या विद्यार्थ्याला प्रदान केली जाते. म्हणजेच दरवर्षी 24,000 असं 3 वर्ष 24 + 72,000 रुपये त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या स्वरूपामध्ये शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंत म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएट MA MCOM MSc यासाठी प्रति महिना 2,000 रुपये त्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या स्वरूपात दिले जातात. म्हणजेच दरवर्षी 24,000 याप्रमाणे 2 वर्षासाठी 48,000 रुपये दिले जातात. त्यानंतर जर त्या विद्यार्थ्याला PhD करायची असेल तर व्यावसायिक शिक्षण सोडून विद्यापीठ आयोगाच्या नियमानुसार जी काही मान्य होईल ती शिष्यवृत्ती या विद्यार्थ्याला PhD पूर्ण होईपर्यंत म्हणजे 4 वर्षासाठी दिली जाते. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य मिळावे या उद्देशाने ही शिष्यवृत्ती दिली जाते. अशा प्रकारे ही विद्यार्थ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. शिष्यवृत्ती किती मिळते, कुठपर्यंत मिळते हे महत्वाचं माहीत झालं की विद्यार्थी जोमानं या परीक्षेची तयारी करू शकतील आणि जास्तीत जास्त विद्यार्थी या परीक्षेसाठी प्रविष्ट होऊ शकतील. त्याचप्रमाणे NTSC शिष्यवृत्तीधारकासाठी आरक्षणही विद्यार्थ्यांना माहीत असलं पाहिजे. भारत देशामध्ये इयत्ता 10वीसाठी NTS परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे 2,000 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. पूर्वी भारत देशातून फक्त 1,000 विद्यार्थी निवडले जात होते, परंतु विद्यार्थ्यांची संख्या वाढत असल्यामुळं ही संख्या 2,000 केलेली आहे. म्हणजे सेकंड स्टेज मध्ये मेरिटनुसार आलेले जे पहिले 2,000 विद्यार्थी असतील
त्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते. एससी कॅटेगरी मधील विद्यार्थी असतील तर त्या मध्ये त्यांना 15% आरक्षण आहे. एससी कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांना 7.5% आरक्षण आहे. ओबीसी विद्यार्थी असतील तर त्यामध्ये त्यांना 27% आरक्षण आहे. म्हणजे एससी कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना त्या कॅटेगरीचं प्रमाणपत्र म्हणजे जातीचा दाखला आवश्यक आहे. एसटी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सुद्धा साठी सुद्धा एसटी प्रवर्गातील कास्ट सर्टिफिकेट आवश्यक आहे. आणि ओबीसी प्रवर्गातील जर विद्यार्थी असतील तर त्यासाठी त्यांना ओबीसी म्हणजे कास्ट सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियरचा दाखलाही आवश्यक असतो. त्याचप्रमाणे ईडब्ल्यूएस प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 10% आरक्षण आहे. म्हणजे जो मराठा कुणबी समाज आहे जो या शिष्यवृत्तीपासून वंचित राहू शकतो अशा होतकरू विद्यार्थ्यांसाठी ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र जर जोडलेलं असेल तर त्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 10% आरक्षण यामध्ये दिलेला आहे. ईडब्ल्यूएस म्हणजेच इकॉनॉमिकली विकर सेक्शन, जो आर्थिकदृष्ट्या कमकुवत गट आहे त्या गटातील कुणबी मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी हे आरक्षण ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे जे दिव्यांग विद्यार्थी आहेत म्हणजे त्यांच्या शारीरिक मध्ये काहीतरी व्यंग असेल, अस्थी एखादा पाय फ्रॅक्चर असेल, हात फ्रॅक्चर असेल, म्हणजे अस्थिव्यंग असेल किंवा स्नायूचं व्यंग असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 4% आरक्षण आहे. परंतु हे 4% आरक्षण मात्र स्वतंत्र नाही, तर या वरील 4 वर्गामधील जे विद्यार्थी आहे एससी एसटी ओबीसी आणि ईडब्ल्यूएस या प्रत्येक वर्गासाठी दिव्यांगासाठी 1% आरक्षण या ठिकाणी ठेवलेलं आहे. ज्याला सेपरेट असं आरक्षण नाही. फक्त बौद्धिक दिव्यांग विद्यार्थी असतील तर त्या विद्यार्थ्यांना मात्र याचा लाभ दिला जात नाही. कारण ही परीक्षा बौद्धिक क्षमतेच्या विद्यार्थ्यांसाठीच घेतली जाते. म्हणजेच जे बौद्धिक दिव्यांग आहेत त्यांना या परीक्षेसाठी ही सवलत दिली जात नाही. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचं स्वरूप कसं आहे, यासाठी 2 पेपर असतात. एक पेपर बौद्धिक क्षमता चाचणी, ज्याला आपण मॅट असं म्हणतो, मेंटल ॲबिलिटी टेस्ट, आणि दुसरा शालेय क्षमता चाचणी SAT SAT. असे 2 पेपर आहेत. प्रत्येकी पेपर हा 100 गुणांचा पेपर आहे. प्रत्येक पेपरमध्ये 100 क्वेश्चन्स विचारले जातात आणि या प्रत्येक पेपरसाठी 120 मिनिटे वेळ म्हणजेच 2 तास वेळ आहे. आणि या प्रत्येक पेपरसाठी पासिंगची पात्रता जी आहे ती 40% आहे. म्हणजे 40% गुण मिळवले तर तो विद्यार्थी पास होतो, पण मेरिट मध्ये नसेल तर त्याला दुसऱ्या चाचणीसाठी अपात्र ठरवले जाते. म्हणजे पात्र होण्यासाठी हे फक्त पास होणं गरजेचं नाही तर त्यासाठी मेरिट मध्ये येणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, मेरिट मध्ये असेल तरच पुढील दुसऱ्या स्टेजच्या परीक्षेसाठी त्याला बोलवलं जातं. अन्यथा फक्त पासचं सर्टिफिकेटच त्याला दिलं जातं. तर यामध्ये प्रथम स्तर परीक्षा आणि द्वितीय स्तर परीक्षा अशा 2 परीक्षा या NTS परीक्षेसाठी घेतल्या जातात. प्रथम स्तर परीक्षा जी आहे ती सर्व राज्यातून राबवली जाते, त्याला आपण राज्यस्तर असंही म्हणतो. म्हणजे प्रत्येक राज्यातील विद्यार्थी या परीक्षेमध्ये समाविष्ट झालेले असतात, प्रविष्ट झालेले असतात. आणि या परीक्षेसाठी जो सिलॅबस आहे, अभ्यासक्रम आहे, तो अभ्यासक्रम त्या राज्याच्या पाठ्यपुस्तक मंडळानं 10वीसाठी किंवा 10वीपर्यंत जो नेमून दिलेला अभ्यास आहे त्या अभ्यासावरच ही परीक्षा घेतली जाते. आणि द्वितीय स्तर जो आहे तो द्वितीय स्तर मात्र हा नॅशनल लेवलचा स्तर आहे. आणि त्यासाठी जो सिलॅबस आहे, त्यासाठी जी पुस्तकं आहेत अभ्यासासाठी, तर NCERT जी पुस्तकं आहेत म्हणजे NCERT अधिक स्टेट लेवलची पुस्तकं, या दोन्हीवर आधारित ही द्वितीय स्तराची परीक्षा घेतली जाते. जे ज्या विद्यार्थ्यांचा NCERT चा अभ्यास चांगल्या दर्जाचा आहे, चांगल्या प्रकारे केलेला असेल,
ते विद्यार्थी द्वितीय स्तरावर निश्चितपणे पात्र ठरू शकतात. तरी सुद्धा काही विद्यार्थ्याला अपवाद असू शकतात. प्रथम स्तराचा अभ्यास असून सुद्धा काही विद्यार्थी जे अलौकिक बुद्धिमत्ता असणारे विद्यार्थी आपण त्याला म्हणतो, सामान्य असे विद्यार्थी असतात, हे विद्यार्थी द्वितीय स्तरामध्ये मेरिटमध्ये येऊ शकतात आणि ते स्कॉलरशिप मिळवू शकतात. राज्य स्तर परीक्षेतून निवड झालेले जे विद्यार्थी असतात, म्हणजे प्रथम स्टेज मधून मेरिट नुसार आलेले जे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या स्टेजच्या परीक्षेसाठी NCERT नवी दिल्ली यांचे मार्फत परस्पर कळवले जाते. म्हणजे पहिल्या परीक्षेमध्ये, पहिल्या स्टेजच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यानं मेरिट मध्ये येणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मेरिट ही तसं फारस नाही, 200 मार्काची परीक्षा आहे आणि या 200 पैकी 160 ते 175 या दरम्यान जरी गुण मिळाले तरी सुद्धा ते विद्यार्थी मेरिट मध्ये येऊ शकतात. म्हणजे मेरिट मध्ये येण्यासाठी पैकीच्या पैकीच गुण असले पाहिजेत असंही नाही, हेही आपण लक्षात घ्यावं. त्याचप्रमाणे NCERT अभ्यासक्रम आणि गुण कसे विभागलेले आहेत तेही आपण बघूया. बौद्धिक क्षमता चाचणी हा पहिला पेपर, मॅटचा पहिला पेपर जो आहे, तर यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या प्रश्नांचा समावेश असतो हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर या पेपरसाठी ही मानसशास्त्रीय चाचणी असून यामध्ये कार्यकारण भाव, विश्लेषण, संकलन या ज्या संकल्पना आहेत या संकल्पनावर आधारित 100 प्रश्न विचारले जातात. हे 100 प्रश्न बहुपर्यायी असून ते वस्तुनिष्ठ प्रश्न असतात. म्हणजे या 3 संकल्पनावर आधारित प्रश्नांचा जर आपण अभ्यास केला तर 100% अगदी यामध्ये आपण पात्र ठरू शकतो, मेरिट मध्ये येऊ शकतो. तर या बौद्धिक क्षमता चाचणीसाठी सुद्धा कोणता सिलेबस आहे त्याचीही आपण चर्चा करणारच आहोत. शालेय क्षमता चाचणी हा दुसरा जो पेपर आहे, यामध्ये असणारे प्रश्न 100 जे आहेत यासाठी कोणकोणता अभ्यासक्रम आहे तो आपण बघूया. तर यामध्ये इयत्ता 10वीपर्यंतचे विज्ञान, सामाजिक शास्त्र, गणित यावर आधारित 100 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातात. तर यामध्ये विज्ञानामध्ये 3 भाग आहेत, भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र. भौतिक शास्त्राला 13 गुण आहेत, म्हणजे 13 प्रश्न भौतिक शास्त्रावर आधारित असतात, 13 प्रश्न रसायनशास्त्रावर आधारित असतात आणि 14 प्रश्न जीवशास्त्रावर आधारित असतात. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे, असे हे 40 प्रश्न 40 गुण, म्हणजे विज्ञान विभागासाठी 40 प्रश्न 40 गुण असतात. त्यानंतर सामाजिक शास्त्रे, यामध्ये इतिहास, भूगोल आणि जलराज्यशास्त्रांचा समावेश होतो. इतिहासासाठी 16 गुण आहेत, म्हणजे 16 प्रश्न इतिहासावरील अभ्यासक्रमामध्ये असतात. भूगोलावरील अभ्यासक्रमासाठी 16 प्रश्न विचारले जातात आणि राज्यशास्त्रावर 8 प्रश्न विचारले जातात. म्हणजे 16 16 8 असे एकूण 40 प्रश्न सामाजिक शास्त्र आणि 40 गुण ह्या सामाजिक शास्त्राला दिले जातात. म्हणजे विज्ञान 40 गुण, सामाजिक शास्त्र 40 गुण, असे 80 गुण झाले. आणखी 20 गुण कोणते आहेत तर गणितासाठी आहे. यामध्ये बीजगणित आणि भूमिती असे 2 भाग आहेत. बीजगणितासाठी 10 गुण आणि भूमितीसाठी 10 गुण, म्हणजे 10 10 20 प्रश्न 20 गुण. अशा प्रकारे शालेय क्षमता चाचणी हा 100 मार्काचा पेपर आहे. त्यामध्ये विज्ञान 40 गुण, सामाजिक शास्त्र 40 गुण आणि गणित 20 गुण, असा 100 गुणाचा हा पेपर आहे. म्हणजे अशी 200 मार्काची परीक्षा यामध्ये घेतली जाते, 2 स्टेजमध्ये घेतली जाते. त्यानंतर मॅट सिलेबस 2022-23 यासाठी बौद्धिक क्षमता चाचणीसाठी, जे बुद्धिमत्तेसाठी कोणकोणता अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाची सविस्तर चर्चा आपण या ठिकाणी आपण करूया. त्यातलं पहिलं प्रकरण जे आहे ते हर्बल अँड नॉन हर्बल एनॉलॉजी. तर यामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, कोणत्या प्रकारचा अभ्यासक्रम यामध्ये आहे तेही आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर हर्बल एनॉलॉजी मध्ये इंग्रजी वर्णमाला आहे,
या इंग्रजी वर्णमालेवर आधारित प्रश्न विचारले जातात. म्हणजे पहिल्या दोन पदाचा जसा संबंध आहे तसा उरलेल्या म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये कोणता सहसंबंध असेल यासारखे प्रश्न यामध्ये विचारले जातात. म्हणजे समसंबंधावर, अनालॉजी म्हणजे समसंबंध, आपण त्याला समानता असं म्हणतो. तर यामध्ये इंग्रजी वर्णमालेतील समसंबंधावर आधारित प्रश्न विचारले जातात. आकृतीमधील समसंबंध, पहिल्या दोन आकृतीमध्ये जसा संबंध आहे तसं तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीशी त्याच प्रकारचा संबंध जोडून आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी अचूक उत्तर शोधायचे असते. काही वेळेला शब्द दिलेले असतात, पहिल्या दोन शब्दामध्ये असणारा सहसंबंध लक्षात घेऊन दुसऱ्या म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या शब्दामध्ये असणारा सहसंबंध ओळखावा लागतो. त्याचप्रमाणे संख्यामधील समसंबंध, पहिल्या दोन पदामध्ये असणारा सहसंबंध ओळखून तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये असणारा सहसंबंध ओळखणे, या प्रकारचे प्रश्न हर्बल अँड नॉन हर्बल अनॉलॉजी मध्ये विचारले जातात. तर त्याची सविस्तर आपण माहिती, त्याची उदाहरणं ही पुढील तासिकेमध्ये आपण सविस्तर प्रकरण वाईज पाहणारच आहोत. त्यानंतर दुसरा घटक आहे हर्बल अँड नॉन हर्बल सिरीज, त्याला आपण मालिका म्हणतो. मग ही मालिका दोन प्रकारची आहे, शाब्दिक आणि अशाब्दिक. तर शाब्दिक मध्ये इंग्रजी वर्णमालेचा समावेश केला जातो. म्हणजे इंग्रजी वर्णमाला विशिष्ट क्रमाने दिली जाते, त्यातील शब्द विशिष्ट क्रमाने, अक्षर विशिष्ट क्रमाने दिली जातात आणि विशिष्ट क्रमाने त्या इंग्रजी अल्फाबेटची एक मालिका दिली जाते आणि एक प्रश्नचिन्ह दिलं जातं. प्रश्नचिन्हाच्या जागी त्या मालिकेमध्ये एक क्रमाने येणारं पद कोणतं आहे ते पद आपल्याला ओळखावे लागते. त्याचप्रमाणे नॉन हर्बल अशाब्दिक यामध्ये संख्या असतात, संख्यामधील क्रमसंबंध आपल्याला ओळखायला सांगितलेला असतो. म्हणजे या दोन्ही प्रकारच्या ज्या मालिका आहेत, म्हणजे इंग्रजी वर्णमालेची मालिका आणि संख्यांची मालिका, म्हणजे क्रमसंबंध आपण त्याला म्हणतो सिरीज, म्हणजे संख्या मालिका किंवा शब्दांची मालिका असेल किंवा अक्षरांची मालिका असेल, यामध्ये क्रमानं येणारं कोणतं पद आहे ते आपल्याला ओळखायचे असते. याशिवाय एखादी मालिका दिलेली असते आणि त्यातलं एखादं पद चुकीचं दिलेलं असतं, असं चुकीचं पद सुद्धा आपल्याला या प्रकारच्या प्रश्नामध्ये ओळखायचं असतं. म्हणजे क्रमसंबंधाचा अभ्यास या दुसऱ्या प्रकरणामध्ये केलेला आहे, पहिल्या प्रकरणामध्ये समसंबंध. तिसरं प्रकरण जे आहे क्लासिफिकेशन, त्याला आपण वर्गीकरण असं म्हणतो. तर यामध्ये गटाशी जुळणारे पद ओळखणे, मग यामध्ये वर्णाक्षर असेल, संख्या असतील, आकृती असतील, म्हणजे तीन किंवा चार घटक यामध्ये दिलेले असतात आणि यामध्ये त्या गटाशी विशिष्ट प्रकारचं सूत्र वापरलेलं असतं आणि खाली चार पर्याय दिलेले असतात. त्यामधील अचूक पर्याय त्या गटाशी जुळणारा असतो तो पर्याय आपल्याला शोधावा लागतो. मग यासाठी आपल्याला संख्या ज्ञान अतिशय चांगल्या दर्जाचं, अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला अवगत असलं पाहिजे. त्याचप्रमाणे दिलेल्या पदामधील गटात न बसणारे पद ओळखून पर्यायामधून ते अचूक आपल्याला ओळखायचं असतं. म्हणजे अशा प्रकारे गटाशी जुळणारे पद ओळखणे किंवा विसंगत पद ओळखणे, यामध्ये वर्णाक्षर असेल, संख्या असेल किंवा आकृती दिलेली असेल, यावरील प्रश्नांचा सराव आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे. त्यानंतर चौथं प्रकरण, चौथा घटक आहे कोडिंग डिकोडिंग. आता कोडिंग डिकोडिंग कशाला म्हणायचं ते सुरुवातीला माहीत असलं पाहिजे. तर यामध्ये कोडिंग डिकोडिंग याला आपण सांकेतिक लँग्वेज, सांकेतिक भाषा असं म्हणतो, म्हणजे कोड लँग्वेज. एखादी माहिती किंवा संदेश विशिष्ट व्यक्तीच्याच हाती पडावा, तो इतरांना कळू नये, यासाठी माहितीचे रूपांतर सांकेतिक भाषेमध्ये केलं जातं आणि ही सांकेतिक भाषा समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवली जाते आणि त्या सांकेतिक खुणा ज्या असतात त्या सांकेतिक चिन्हांचा अर्थ त्या व्यक्तीला माहीत असतो आणि त्यावरून त्याचं जो संदेश आहे त्या संदेशाचं त्या ठिकाणी निराकरण केलं जातं. अशा तऱ्हेनं
ह्या कोडिंग डिकोडिंग हा भाग आहे. तर यामध्ये पाच प्रकारचे भाग आपल्याला अभ्यासायचे असतात. तर कोणकोणते पाच आहेत? तर अक्षरांसाठी अक्षर वापरलं जातं, अंकासाठी अंक वापरले जातात, अंकासाठी अक्षर वापरलं जातं, अंकासाठी चिन्ह वापरलं जातं, अक्षरांसाठी अंक वापरले जातात. अशा प्रकारे हे पाच भाग या कोडिंग डिकोडिंग मध्ये आणि त्याची उदाहरणं आपल्याला अभ्यासायची असतात. म्हणजे मूळ अंक आणि सांकेतिक अंक यांच्यातील सहसंबंध शोधून यावरील उदाहरणे आपल्याला सहज सोडवता येतात. तसं फारसं हे प्रकरण अवघड नाही. सरावानं ही पहिली चारही प्रकरणं सोपी आहेत. सराव जर आपला असेल तर निश्चितपणे यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं यश मिळू शकतं. त्यानंतर पाचवा घटक आहे अल्फाबेट आणि नंबर टेस्ट. तर यामध्ये काय आहे? तर यामध्ये वर्णाक्षर जे इंग्रजी वर्णाक्षर आहे त्या इंग्रजी वर्णाक्षरांना विशिष्ट असे क्रमांक दिले जातात. मग ही वर्णाक्षर वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला मांडता आली पाहिजेत. ए पासून झेड पर्यंत क्रमानं मांडून त्यांना ए पासून झेड पर्यंत 1 ते 26 क्रमांक देता आले पाहिजेत. म्हणजे कोणत्या क्रमांकाचा अक्षर किती क्रमांकाला आहे, किंवा एचा क्रमांक 1 असेल तर झेडचा क्रमांक 26 असणार आहे, यमचा क्रमांक 13 असेल, हे क्रमांक आपल्याला लक्षात ठेवावे लागतात. त्याचप्रमाणे या इंग्रजी वर्णमालेला झेड पासून येईपर्यंत म्हणजे उलट क्रमानेही अक्षर मांडता आली पाहिजे. झेडला 1 क्रमांक देऊन एला 26 क्रमांक येईल अशा तऱ्हेनं उलट क्रम देता आले पाहिजेत. किंवा ए पासून यम पर्यंत म्हणजे 1 ते 13 क्रमांक देऊन यमच्या खाली यम लिहून त्याला 14 क्रमांक देऊन पुन्हा डावीकडे ती वर्णमाला आपल्याला वा झेड पर्यंत म्हणजे एच्या खाली झेड येईपर्यंत अशा पद्धतीनं लिहिता आली पाहिजे आणि त्याला अशा प्रकारे त्यांना क्रमांक देता आले पाहिजेत. म्हणजे वर्णाक्षरांचे गट पद्धतीने लेखन करून आपल्याला त्यांना क्रमांक देता आले पाहिजेत. म्हणजे इंग्रजी वर्णाक्षर 26 आहेत तर त्यापैकी 25 वर्णाक्षर गट पद्धतीनं प्रत्येक गटामध्ये 5 वर्णाक्षर घेऊन गट पद्धतीनं ते लिहिता आले पाहिजेत. प्रत्येक गटातील वर्णाक्षराची सुरुवात कोणत्या वर्णाक्षरानं झालेली आहे हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. अशा तऱ्हेनं या घटकामध्ये वर्णाक्षरांना क्रमांक आणि ते क्रमांक लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर सहावा घटक आहे ब्लड रिलेशन, त्याला आपण नातेसंबंध असं म्हणतो. तर हे नातेसंबंध महत्वाची नाती जी आहे ती महत्वाची नाती आपल्याला माहीत असली पाहिजेत. आणि ही नाती जर आपल्याला माहीत असतील तर या नात्यावरील प्रश्न सोडवणं सोपे जाते. त्यानंतर सातवा घटक आहे डिस्टन्स अँड डायरेक्शन, आपण अंतर आणि दिशा असं म्हणतो. तर एखादी व्यक्ती कोणत्या दिशेला किती चालत गेली त्यावरून कोणत्या दिशेला वळली, उजवीकडे डावीकडे समोर मागे या पद्धतीनं आपल्याला त्या दिशांचं ज्ञान अचूक असलं पाहिजे. आणि अंतर काढण्यासाठी उदाहरण जर आपण घ्यायचं म्हटलं तर समजा एक व्यक्ती एका ठिकाणाहून किंवा ए या ठिकाणाहून उत्तरेकडे 3 किलोमीटर चालत गेली, त्यानंतर उजवीकडे वळून ती 4 किलोमीटर चालत गेली, तर आता ती व्यक्ती मूळ ठिकाणाहून किती अंतरावर असेल. तर हा मार्ग जर त्याचा आराखडा आपण तयार केला आणि ती आकृती जर पूर्ण केली तर काटकोन त्रिकोण तयार होतो. आणि काटकोन त्रिकोणामध्ये आपल्याला पायथागोरस प्रमेय वापरून पायथागोरसच्या सूत्राचा वापर करून ते विचारलेलं अंतर आपल्याला अचूक काढता येते. अशा तऱ्हेनं डिस्टन्स अँड डायरेक्शन जे अंतर आणि दिशा यावरील प्रश्न सोपे आणि सहज सोडवता येतात. फक्त तो आराखडा तयार करता आला पाहिजे यासाठी दिशांचं जे ज्ञान आहे पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ह्या दिशांचा आपल्याला अचूक अभ्यास असला पाहिजे. त्याचप्रमाणे उपदिशा ज्या आहेत त्या उपदिशांचंही ज्ञान आपल्याला असलं पाहिजे. त्यानंतर पुढचा घटक आहे पेपर कटिंग अँड फोल्डिंग, त्याला आपण घडीच्या आकृती असं म्हणतो. म्हणजे पेपर आडवी घडी केली, उभी घडी केली आणि
त्या घडीच्या एका भागावर एक विशिष्ट ती विशिष्ट अशी डिझाईन आपण जर स्केच केली आणि ती डिझाईन त्या चारही भागावर जर असेल तर ती घडी उलगडल्यानंतर ती डिझाईन कशी दिसेल, अशा घडीच्या डिझाईन्स घडीच्या आकृती ओळखण्याविषयी जी काही उदाहरणं असतात ती उदाहरणं पेपर कटिंग अँड फोल्डिंग या प्रकरणामध्ये समाविष्ट केलेली आहे. सोपे आहे अगदी. समजा कागदाची घडी घालून जर कागद विशिष्ट पद्धतीनं तो कट केला, घडीवर कट केला आणि जर तो घडी जर उलगडली तर ती डिझाईन कशी दिसेल हे पर्यायातील आकृतीवरून आपल्याला अचूक ओळखायचं असतं. म्हणजे घडीच्या आकृती ओळखणे, घडी उलगडल्यानंतर आकृती कशी दिसेल हे पर्यायावरून आपल्याला अचूक ओळखायचे असते. त्यानंतर नववा घटक आहे वेन डायग्राम. वेन डायग्राम वर जे प्रश्न विचारले असतात ते दोन प्रकारचे प्रश्न यामध्ये असतात. तर वेन आकृती दिलेली असते आणि त्या आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची असतात. आणि दुसरा जो प्रकार आहे तर माहिती दिलेली असते आणि त्या माहितीवरून आपल्याला वेन आकृती जर काढता आली तर विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तर पटकन देता येतात. म्हणजे वेन आकृती काढता येणं हे अत्यंत गरजेचं आहे, सरावानं ते सहज शक्य आहे. त्यानंतर पुढील घटक आहे मॅथमॅटिक ऑपरेशन, त्याला आपण गणिती कोडी असं म्हणतो. तर गणिती कोडी यामध्ये गणिती माहितीचं रूपांतर आपल्याला समीकरणामध्ये करता आलं पाहिजे आणि ही समीकरणं वेगवेगळ्या पद्धतीनं गणिती पद्धतीनं किंवा शॉर्ट ट्रिकच्या सहाय्यानं आपल्याला हे सोडवता आली पाहिजेत आणि त्या सोडवण्यासाठी आपल्याला सराव महत्वाचा आहे. जर तुम्ही या सर्व घटकांचं घटकांचा जर सविस्तर अभ्यास केला, प्रत्येक घटकामध्ये काय सांगितलेलं आहे, आपल्याला काय तयार करायचे आहे हे जर आपण लक्षात घेतलं तर हा अभ्यासक्रम एनटीएसाठी असणारा जो अभ्यासक्रम आहे तोच पाचवीला आहे, तोच आठवी एनएस आणि स्कॉलरशिपसाठी सुद्धा तोच आहे. म्हणजे सर्व स्पर्धा परीक्षेसाठी बुद्धिमत्ता विषयाचा जो अभ्यासक्रम आहे तो सर्वांना सारखाच आहे, फक्त त्याची काठिण्य पातळी मात्र येतेनुसार बदलली जाते. अकरावा घटक आहे कॅलेंडर, टाइम अँड क्लॉक. कॅलेंडरवरही प्रश्न विचारले जातात. समजा एखादी सणावळी किंवा एखादी तारीख दिलेली असेल तर त्या तारखेला एखादा वार दिलेला असेल तर विचारलेल्या तारखेला कोणता वार असेल तो आपल्याला शॉर्ट ट्रिकच्या सहाय्यानं किंवा कॅलेंडरच्या बाबतीमध्ये असणारी जी काही सूत्र क्लुप्त्या आहेत त्यांचा वापर करून आपल्याला ती सहज सोडवता येतात. टाइम अँड क्लॉक म्हणजे वेळ आणि घड्याळ, म्हणजे स्लो चालणारा घड्याळ असेल, फास्ट चालणारा घड्याळ असेल तर ठराविक वेळेमध्ये कोणतं घड्याळ किती मागे राहिलं, कोणतं घड्याळ किती पुढे गेलं यावरील प्रश्न विचारले जातात. त्याचप्रमाणे घड्याळामध्ये पडणारे टोल, त्या टोल्यांची संख्या, एक वाजता एक टोल पडतो, दोन वाजता दोन पडतो आणि दर अर्ध्या तासाला एक टोल पडत असेल तर दिलेल्या वेळेमध्ये किती टोल पडतील या टोल्यांची संख्या आपल्याला विचारली जाते. किंवा घड्याळाचा तास काटा आणि मिनिट काटा या दोन काट्यामध्ये दिलेल्या वेळेमध्ये किती अंशाचा कोन होईल हेही विचारलं जातं आणि हे दोन काट्यामधील कोट काढण्याचं जे सूत्र आहे ते सूत्र जर आपल्या लक्षात ठेवलं तर आपल्याला ते उदाहरण सहज सोडवता येतं. ते सूत्र असं आहे 30H - 11/2 M. 30H म्हणजे अवर्स, तास, आणि 11/2 M, M म्हणजे मिनिट, म्हणजे किती वाजून किती मिनिट. H आणि M च्या किमती जर या सूत्रामध्ये भरल्या तर आपल्याला घड्याच्या दोन काट्यामध्ये असणारा कोन किती अंशाचा आहे तो अचूक काढता येतो. फक्त यामध्ये काही महत्वाच्या बाबी लक्षात आपण ठेवल्या पाहिजेत. कारण ज्या वेळेला 30H - 11/2 M यांच्यातील फरक, यांची वजाबाकी जर 180 पेक्षा लहान असेल, चिन्ह वजा असो किंवा प्लस असो, 180 पेक्षा लहान असेल तर तोच त्या मापाचा कोण त्या दोन काट्यामध्ये असतो. आणि जर वजाबाकी 180 अंशापेक्षा मोठी असेल
तर मात्र आपल्याला यामध्ये 360 मधून ती संख्या वजा केल्यानंतर जे उत्तर येईल तो त्या दोन काट्यामधील कोण असतो हे लक्षात ठेवावे लागते. त्यानंतर मिसिंग कॅरेक्टर हा ही अत्यंत महत्वाचा भाग आहे. मिसिंग कॅरेक्टर मध्ये काय विचारलेलं असतं तर यामध्ये संख्यांच्या मांडणीतील आपल्याला सूत्र ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी अचूक पर्याय शोधायचा असतो. तर यामध्ये 3x3 लहान चौरस दिलेले असतात. या 9 चौरसामध्ये पैकी 8 चौरसामध्ये काही संख्या दिलेल्या असतात आणि एका चौरसामध्ये प्रश्नचिन्ह दिलेलं असतं. मग या संख्यांची मांडणी आडव्या पद्धतीनं बघा, उभ्या पद्धतीनं बघा, बेरीज बघा, वर्ग घन करून त्याची निमपट दुप्पट जे काही आपल्याला करता येईल त्या सर्व क्लुप्त्या वापरून, पण हे एक मिनिटाच्या आत हे सगळं आपल्याला करायचं आहे. लक्षात ठेवून वेळेचं नियोजन करून आपल्याला सगळे प्रश्न सोडवावे लागतात. तर अशा प्रकारे 3x3 चौरस लहान चौरस दिलेले असतील, 3x4 लहान चौरस दिलेले असतात, काही वेळेला चौरसाऐवजी वर्तुळ दिलेले असतात, त्रिकोण दिलेले असतात, यामध्ये संख्या दिलेली असतात आणि एका आकृतीमध्ये मध्ये प्रश्नचिन्ह असतं आणि या संख्यांची मांडणी जी आहे ती मांडणी कोणत्या सूत्रानुसार केलेली आहे ते सूत्र जर आपल्याला ओळखता आलं, प्रत्येक गटाविषयी असणारं ते सूत्र, एका गटाला जे सूत्र आहे ते दुसऱ्या गटाला सूत्र तेच असलं पाहिजे, तिसऱ्या गटासाठी सुद्धा सूत्र तेच असलं पाहिजे. आणि अशा प्रकारे संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखून आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी असणारी संख्या पर्यायामधून अचूक शोधता येते. त्यानंतर एम्बेडेड फिगर्स. तर एम्बेडेड फिगर्स मध्ये काय असतं, एखादी मोठी आकृती दिलेली असते आणि या मोठ्या आकृतीत एखादा छोटासा भाग हा प्रश्न स्वरूपामध्ये दिलेला असतो आणि तो भाग या 4 पर्यायामध्ये दिलेल्या आकृतीमध्ये कोणत्या आकृतीमधील हा भाग आहे तो आपल्याला ओळखायचा असतो. म्हणजे थोडक्यात लपलेली आकृती ओळखणे या प्रकारचे प्रश्न या एम्बेडेड फिगर्स या घटकामध्ये समाविष्ट केले जातात आणि ते आपल्याला तर्कबुद्धीनं विचार करून सरावानं सहज ओळखता येतं. त्यानंतर रँकिंग अँड अरेंजमेंट्स म्हणजे रांगेतील स्थान ओळखणे. तर यामध्ये 3 प्रकारच्या रांगा दिलेल्या असतात. एका पाठपाट उभे राहणे, यामध्ये पाठीमागून किंवा पुढून क्रमांक किती आहे, मध्यभागी असणाऱ्या व्यक्तीचा क्रमांक किती आहे, अशा प्रकारचे प्रश्न दिलेले असतात. त्याचप्रमाणे डावीकडे किंवा उजवीकडे उभे राहून केलेल्या रांगा, मग यामध्ये व्यक्तीचा मध्यभागी असलेला क्रमांक माहीत असेल तर त्या रांगेमध्ये एकूण व्यक्ती किती आहे तेही आपल्याला काढता येतं. यासाठी विशिष्ट अशी सूत्र आहेत. या प्रकरणाचा अभ्यास करताना आपण ती सूत्र, त्याची सविस्तर उदाहरणं, त्याची डायग्राम जर काढता आली तर निश्चितपणे आपल्याला ही उदाहरणं अतिशय सोपी जातात आणि सूत्रांचा वापर करून ती उदाहरणं आपल्याला पटपट सोडवता येतात. साधारणपणे 30 ते 35 सेकंदात किती अवघड उदाहरण असलं तरी यावरील उदाहरण सोडवता येतं. किंवा व्यक्तींची रांग जी आहे ती वर्तुळाकार पद्धतीने असेल तर समोरासमोर कोण उभा आहे किंवा बाजूला असणारी व्यक्ती कोण आहे, डावीकडील उजवीकडील, अशा प्रकारचे प्रश्न यामध्ये विचारले जातात. याचाही आपल्याला सरावानं त्यांची उकल करता येते. त्यानंतर क्यूब अँड डायस म्हणजे घन आणि फासा यावरील प्रश्न यामध्ये विचारले जातात. तर क्यूब यामध्ये घनांची विशिष्ट अशी रचना केलेली असते, अनेक घन असतात यामध्ये एकावर ठेवून त्याची रचना केलेली असते आणि त्या रचनेमध्ये एकूण किती घन आहे त्यांची संख्या विचारली जाते. किंवा 2 पृष्ठ दिसणारे घन किती आहेत, 3 पृष्ठ दिसणारे घन किती आहेत, 1 पृष्ठ दिसणारे घन किती आहेत, 1 पृष्ठ दिसत नाही असे किती घन आहेत, किंवा रंगीत पृष्ठ असेल, समजा एखादा घनाकृती ठोकळा आहे तो बाहेरून रंगवला आणि त्याचे उभे आणि आडवे असे एका समान आकाराचे घन तयार केले आणि तर मग 1 पृष्ठरंगीत असणारी घन किती, 2 पृष्ठरंगीत असणारी घन किती, 3 पृष्ठरंगीत असणारी घन किती, 1 पृष्ठरंगीत नाही असे घन किती, तर विशिष्ट सूत्राच्या सहाय्यानं यावरील प्रश्न आपल्याला सहज सोडवता येतात. त्यानंतर डाईस म्हणजे त्याला आपण फासा असं म्हणतो.
तर यालाही 6 पृष्ठ आहेत. भाषाचे एकूण 2 प्रकार आहेत. हे 2 प्रकार कोणते आहेत? तर यामध्ये जनरल डाईस आणि स्टँडर्ड डाईस असे 2 प्रकार आहेत. स्टँडर्ड डाईस म्हणजे काय? तर विरुद्ध पृष्ठावरील संख्यांच्या जोडीतील संख्यांची जी बेरीज आहे ती बेरीज 7 येत असेल तर त्याला आपण स्टँडर्ड डाईस असं म्हणतो. आणि जर विरुद्ध पृष्ठावरील संख्यांची एक जोडी जर त्यांची बेरीज 7 येत नसेल, एक जोडी जरी 7 बेरीज येत नसेल तर तो जनरल डाईस म्हणून साधारण फासा म्हणून ओळखला जातो. म्हणजे यामध्ये विरुद्ध पृष्ठावरील संख्या ओळखणे किंवा विरुद्ध पृष्ठावरील चिन्ह ओळखणे किंवा उलगडलेल्या स्थितीत जर डाईस दिलेला असेल तर विरुद्ध पृष्ठावरील कोणते अंक किंवा कोणते चिन्ह आहे ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आणि उलगडलेल्या स्थितीतील डाईस जर तो बंदिस्त केला म्हणजे पूर्ण केला तर तयार होणारी डाईसची आकृती कशा प्रकारची असेल हे आपल्याला यावरून ओळखण्यासाठी काही प्रश्न विचारले जातात. तर अशा प्रकारच्या आकृत्यांचा सराव आपल्याला मार्गदर्शनातून सहज मिळणारच आहे. त्यानंतर वॉटर अँड मिरर इमेजेस म्हणजे जल प्रतिबिंब किंवा पाण्यातील प्रतिमा आपण त्याला म्हणतो आणि मिरर इमेजेस म्हणजे आरशातील प्रतिमा. तर यामधील काही महत्वाच्या बाबी, 2 बाबी आपल्याला फक्त यातल्या महत्वाच्या माहीत झाल्या की यावरील प्रश्न आपल्याला सहज सोडवता येतात. जल प्रतिबिंब म्हणजे पाण्यातील प्रतिमा आहे. या पाण्यातील प्रतिमेमध्ये वस्तूची वरची आणि खालची बाजू यांची आदला बदल होते, डावी आणि उजवी बाजू बदलत नाही हे आपण लक्षात ठेवावे. म्हणजे पाण्यातील प्रतिमा किंवा जल प्रतिबिंबामध्ये डावी आणि उजवी बाजू बदलत नाही, फक्त वरच्या आणि खालच्या बाजूंची आदला बदल होते हे लक्षात घ्या. मिरर इमेजेस म्हणजे आरशातील प्रतिमा, यामध्ये वस्तूची डावी आणि उजवी या बाजूंची आदला बदल होते, वरची आणि खालची बाजू बदलत नाही. या 2 गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर जल प्रतिबिंब आणि आरशातील प्रतिमा आपल्याला सहज ओळखता येतात. त्यानंतर वर्ड प्रॉब्लेम्स जे काही शाब्दिक उदाहरणं असतात, या शाब्दिक उदाहरणामध्ये आपल्याला दिलेल्या शाब्दिक माहितीचं रूपांतर गणिती पद्धतीने करता आलं पाहिजे, समीकरण पद्धतीने मांडता आलं पाहिजे, त्याचा आराखडा तयार करता आला पाहिजे, मग सूत्रांचा आणि क्लुप्त्यांचा वापर करून ते उदाहरण आपल्याला सहज सोडवता येतं. अशा प्रकारे ही 17 प्रकरणं NTS अभ्यासक्रमासाठी आहेत. हीच प्रकरणं 8वी NMS आणि स्कॉलरशिप अभ्यासासाठी सुद्धा आहेत. फक्त प्रश्नांची काठिण्य पातळी बदलली जाते. यामध्ये प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये 40% प्रश्न सोपे प्रश्न असतात, म्हणजे एका किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये त्याचं उत्तर स्टेपमध्ये उत्तर मिळतं. त्यानंतर मध्यम स्वरूपाचे प्रश्न हे 40% असतात, म्हणजे 40 गुणाचे प्रश्न, त्यामध्ये 2 किंवा 3 स्टेपमध्ये त्याचं उत्तर मिळू शकतं. आणि 20% प्रश्न मात्र कठीण असतात, अवघड प्रश्न असतात, कारण या प्रश्नामध्ये 3 किंवा त्यापेक्षा अधिक स्टेपचा यामध्ये वापर करावा लागतो. आणि या सर्व प्रकारच्या प्रश्नांचं स्वरूप कशा प्रकारचं आहे? सोपे स्तर, मध्यम स्तर आणि कठीण स्तर, तिन्ही स्तरावरील प्रश्नांचा सराव आपण मार्गदर्शनामध्ये घेणारच आहोत. सुरुवातीला आपल्याला NTSाठी कोणता अभ्यासक्रम आहे, या अभ्यासक्रमाचं स्वरूप कसं आहे याची माहिती असणं गरजेचं आहे. आणि हा अभ्यासक्रम जर आपल्या लक्षात आला तर निश्चितपणे आपण त्या दृष्टीनं त्या दिशेनं मार्गदर्शन मिळवू शकतो, अभ्यास करू शकतो, सराव करू शकतो. आता यासाठी NTSाठी अभ्यासाचे स्रोत कोणकोणते आहेत, कोणकोणत्या स्रोतापासून आपल्याला हा अभ्यास उपलब्ध होऊ शकेल, मार्गदर्शन उपलब्ध होऊ शकेल ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. तर यासाठी ISSP हे यूट्यूब चॅनेल जे आहे, या यूट्यूब चॅनेलवरून दर रविवारी सकाळी 11 लाईव्ह मार्गदर्शन या चॅनेलवर असते. याचा लाभ तुम्ही सर्वजण आता घेतच आहात आणि पुढेही घेत राहाल अशी अपेक्षा आहे. आणि या ISSP या यूट्यूब चॅनेलवरून NTSाठी दोन्ही पेपरचा अभ्यास
यामध्ये त्याच्या तासिका त्याचं मार्गदर्शन घेतलं जातं, त्याची कार्यशाळा आयोजित केली जाते. तर याचा लाभ हा सर्वांनी घेत राहावे ही अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे टेलिग्राम हा जो ग्रुप आहे, या ग्रुपवर आपल्या समितीमध्ये असणारे समन्वयक माननीय शशिकांत बांगर सर हे नेहमी या टेलिग्रामवर प्रश्न पत्रिकांचा सराव देत असतात आणि हा सराव विद्यार्थ्यांना मिळतो. आणि हा सराव जर विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे केला तर निश्चितपणे एन टी एस सी अभ्यासक्रमामध्ये त्याचं योगदान अत्यंत महत्वाचं ठरेल आणि त्याची प्रगती अतिशय चांगल्या प्रकारे होऊ शकेल आणि तो विद्यार्थी सहज मेरिटमध्ये येऊ शकेल. त्याचप्रमाणे मॅट सक्सेस, सुरुवातीलाच मॅडमने सांगितलं मॅट सक्सेस हे एक युट्यूब चॅनेल आहे. आता हे युट्यूब चॅनेल तुम्ही कसं सर्च करायचं, त्याच्यावरची माहिती किंवा त्याच्यावरची बुद्धिमत्ता, मॅट म्हणजे मेंटल ऍबिलिटी टेस्ट, फक्त बुद्धिमत्ता विषयासाठीच हे चॅनेल बनवलेलं आहे. तर हे चॅनेल कसं सर्च करायचं, तर युट्यूबवर जाऊन मॅट सक्सेस, मग कॅपिटल अक्षर असतील किंवा स्मॉल अक्षर असतील, एम ए टी लिहा, स्पेस द्या, सक्सेस लिहा आणि सर्च बटन दाबलं की सर्च केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी असा यम नावाचा एक निळा टाईपमध्ये एक लोगो दिसतो. त्या ठिकाणी हा लहान लोगो आहे, तो लहान लोगो या ठिकाणी दिसतो. त्या लोगोच्या समोर लाल अक्षरामध्ये सबस्क्राईब असं लिहिलेलं असेल तर ते सबस्क्राईब करा. आणि मग आपण व्हिडिओ कसे बघायचे, कारण त्या चॅनेल सबस्क्राईब केल्यानंतर लगेच त्याच्या खाली दोन तीन व्हिडिओ येतात, परंतु त्या व्हिडिओमध्ये न जाता त्या लोगोवर क्लिक करा. लोगोवर क्लिक जर आपण केलं तर आपल्याला वरच्या बाजूला होम, व्हिडिओज, प्लेलिस्ट, अबाउट अशा प्रकारचे ऑप्शन्स मिळतील. त्यामध्ये व्हिडिओज मध्ये जर तुम्ही गेलात तर व्हिडिओ जर क्लिक केलं तर एक पासून आज अखेर जेवढे व्हिडिओ त्यामध्ये टाकलेले असतील ते सर्व व्हिडिओ तुम्हाला क्रमानं पाहता येतील. किंवा जर तुम्ही प्लेलिस्टवर क्लिक केलं तर प्रकरणाचं नाव आणि त्या प्रकरणामध्ये किती व्हिडिओ बनवलेले आहेत, पार्ट 1, 2, 3, 4 असे व्हिडिओ तुम्हाला त्या घटक वाईज सर्व व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे महत्वाचं मॅट सक्सेस हे युट्यूबवर सर्च करून ते चॅनेल सबस्क्राईब करा. जर ते व्हिडिओ तुम्हाला आवडले तर ते लाईक करा, तुमच्या मित्रांना ते शेअर करा. अशा प्रकारे या व्हिडिओंचा भरपूर सराव करा, निश्चितपणे हमखास असं यश तुम्हाला यामध्ये मिळून जाईल. आणि दर सोमवारी आणि गुरुवारी सकाळी 8 वाजता नवीन व्हिडिओ या मॅट सक्सेस चॅनेलवर अपलोड केले जातात आणि सर्व व्हिडिओ अतिशय दर्जेदार आहेत हे तुम्हाला पाहिल्यानंतर लक्षात येईल. कारण सर्व प्रकारच्या घटकाचा, सर्व प्रकारच्या प्रश्नांचा त्यामध्ये समावेश केलेला आहे. अचूक अशा ट्रिक्स दिलेल्या आहेत, या ट्रिक्सचा वापर तुम्ही जर सराव त्याचा केला तर निश्चितपणे हा 100 मार्काचा जो मॅट पेपर आहे तो मॅट पेपर तुम्हाला अतिशय सोपा जाईल. म्हणजे आपल्याला अभ्यासाचे हे महत्वाचे 3 स्रोत आहेत. एक लाईव्ह स्रोत आहे तो RSSP युट्यूब चॅनेल दर रविवारी 11 वाजता. त्यानंतर टेलिग्रामवर शशिकांत बांगर सर यांनी दिलेल्या प्रश्नपत्रिकांचा सराव आणि मॅट सक्सेस या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला प्रकरण वाईज सर्व घटकांचा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी करता येईल. भरपूर उदाहरणं आहेत, भरपूर सोप्या पद्धतीने ट्रिक्स वापरलेल्या आहेत. अशा पद्धतीनं या NTSC अभ्यासक्रमाविषयी आपण काही महत्वाच्या गोष्टी आपण आज पाहिल्या. हा अभ्यासक्रम अतिशय महत्वाचा आहे, या दोन्ही परीक्षा अत्यंत महत्वाच्या आहेत. दुसऱ्या परीक्षेमध्ये सिलेक्शन होऊन जर आपल्याला स्कॉलरशिप मिळत असली तरी पहिली परीक्षा तितकीच महत्वाची आहे, कारण त्यामध्ये मेरिटमध्ये आल्याशिवाय दुसऱ्या परीक्षेत आपण परीक्षा देऊ शकत नाही. म्हणून दोन्ही परीक्षा अत्यंत महत्वाच्या आहेत, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने आपण आज अभ्यासक्रम, NTSC अभ्यासक्रम काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे आणि अभ्यासाचा स्रोत म्हणजे कोणकोणत्या स्रोतापासून आपल्याला
मार्गदर्शन मिळू शकते हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. हा आजचं मार्गदर्शन तुम्ही शांततेनं ऐकलं त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. धन्यवाद सर. आपल्याला कदम सरांनी बुद्धिमत्ता चाचणीबद्दल अभ्यास कसा करायचा, कुठले कुठले प्रश्न, कसे प्रश्न येतात याचं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि कदम सर विद्यार्थ्यांना नेहमीच चांगलं मार्गदर्शन करत असतात आणि त्याचा लाभ विद्यार्थ्यांना होत असतो आणि विद्यार्थ्यांनी पण त्यांचा नॉलेजचा त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यायला पाहिजे. यानंतर मी बांगर सरांना विनंती करते की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद मॅडम. विद्यार्थी मित्रांनी परीक्षे एमबी कदम सरांनी वाईज त्यांनी कोणते प्रश्न येऊ शकतात, त्याचप्रमाणे या सर्व अभ्यासासाठी तुम्हाला कोणते सोर्सेस आहेत त्याबद्दल सुद्धा माहिती दिली. मी सरांचं आयोजन समितीतर्फे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा साळवे मॅडम यांनी केले. मी मॅडमचं सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. या एकंदरीत जी कार्यशाळा ही आपल्यापर्यंत ऑनलाईन च्या माध्यमातून प्रसारित करण्यासाठी श्री प्रतीक रंदे सर यांनी मदत केली, सहाय्य केलं, त्यांचे सुद्धा मी समन्वयक म्हणून आभार मानतो. व आजची ही कार्यशाळा या ठिकाणी संपली, आता आपण थांबूया. त्याचप्रमाणे सर्वांना उद्याच्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. एनएमएमएसचा निकाल हा जाहीर झालेला आहे, लवकरच गुणवत्ता यादी प्रकाशित होईल. तर सध्या विद्यार्थ्यांनी आपले स्वतःचं नाव आधार कार्ड प्रमाणे आहे की नाही, त्याप्रमाणे जात, जातीचा प्रवर्ग, जन्मतारीख ह्या सर्व गोष्टी तुमच्या क्वालिफिकेशनवर आहेत ह्या एकदा तपासून घ्या. जे पास झालेले उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत यांनी ह्या सर्व गोष्टी तपासून घ्या, म्हणजे ज्या वेळेला मेरिट लिस्ट लागेल त्यावेळेला आपल्याला धावपळ होणार नाही आणि आपल्या सर्व ज्या काही बाबी आहेत ह्या दुरुस्त करण्यासाठी आपल्याला सध्या वेळ आहे आणि त्याबाबतचा मेल शाळेमार्फत आपल्याला पाठवायचा. आपल्याला कोणतीही काही अडचण असेल तर ती सुद्धा आपण कळवू शकता. धन्यवाद.